पुण्याहून मुंबईला मी बँकेच्या कामाकरता जितके वेळा येतो त्या प्रत्येक वेळेला एक फार मोठा प्रश्न डोक्यामध्ये असतो की मुंबईत उतरायचं कोणाकडे. अर्थात मित्र पुष्कळ आहेत, नातेवाईकसुद्धा आहेत, पण ज्यांच्या जागा उतरण्यासारख्या प्रशस्त आहेत त्यांची मनं प्रशस्त नाही आहेत. आणि ज्यांची मनं प्रशस्त आहेत त्यांच्या जागा इतक्या लहान आहेत की यजमान आणखीन पाहुणा दोघांनाही संकोच वाटावा. आमच्या साहेबांनी आम्हाला केबिनमध्ये बोलावून घेतलं. त्याने हे पहा, तुमच्या डिफिकल्टीज मला माहीत आहेत, ह्यावेळेला उतरायचं कुठे हा प्रॉब्लेमच तुम्हाला उरलेला नाही आहे. सबनीसांना बँकेने क्वार्टर्स दिलेत, माणूसही प्रशस्त आहे, जागा तर म्हणजे मुंबईच्या हिशोबाने प्रशस्त आहे. मी बोरीबंदरला आलो, गाडी राईट टाईम होती, हल्ली हे सांगावं लागतं. टॅक्सी केली, टॅक्सी कुलाब्याकडे धावू लागली. लांबूनच बँकेच्या नावाचा बोर्ड दिसला, टॅक्सी उभी केली, दोन जिने चढून वर आलो. समोर पाहिलं सबनीसांच्या घराचा दरवाजा. त्या कलर स्कीमकडेच काही वेळ मी बघत उभा राहिलो, कारण दरवाजाकरता निवडलेला रंग, पाठीचा रंग, पाठीचा आकार, पाठीवरचं वळणदार अक्षर, त्या तिथूनच मला अशी साक्ष पटायला लागली की इथे एक रसिक माणूस राहतोय आणि ह्या वास्तूमधला प्रत्येक क्षण आपला आनंदाचा आणि समाधानाचा जाणार आहे. बेल वाजवण्याकरता पुढे झालो आणि तिथे मात्र थबकलो. काही काही लोकांच्या घरच्या कॉल बेल्स हा एक चिंतनाचा विषय. घरामध्ये बेल कशी वाजणार आहे हे वाजवण्यापूर्वी आपल्याला कळत नाही. बेलकडे हात न्यावा निमित्ताला टेकल्याप्रमाणे घरात त्या इतक्या मोठ्यांदी वाजतात की बाहेर आपलं बर्फ होतं, कारण आपल्याला एवढी मोठ्यांदा बेल वाजवायची नसते. बाहेर कोणीतरी आलं आहे एवढं घरामध्ये समजावं, इतकीच बेल वाजावी ही अपेक्षा. याउलट काही काही बेल्स घरामध्ये वाजतात त्या बाहेर ऐकू येत नाहीत. आपल्याला वाटतं की बेल बंद पडली आहे, मग एक हात बेलवर आणखीन दुसरा हात कडीवर. दार उघडायला येणारी बाई, अरे एवढा दम आहे की नाही असा दम देत येते, तिचा आवाज ऐकू येतो पण बेलचा आवाज ऐकू येत नाही. किती प्रॉब्लेम्स असतात आणि बेलचे तर किती किती निरनिराळे प्रकार निघतात. हल्ली पक्षी चुकचुकल्यासारखी एक बेल आहे, पाहुणे आले की ते घर का चुकचुकतं हे मला कळत नाही. कितीतरी प्रॉब्लेम्स आता मी ह्या बारीक बारीक गोष्टी सांगतोय. तुम्ही मला असं म्हणाल की हे सांगायची की आवश्यकता आहे का, पण या छोट्या छोट्या हालचालीवरून आपली संस्कृती ठरवतात ह्याचा मला फार त्रास होतो. एखाद्या बड्या घरी चहा घ्यायला जावं, मला गरम चहा पिता येत नाही, पण तोंड भाजत एटिकेट सांभाळत कपाने चहा प्यायचा आणि नंतर 8 दिवस जेवायचं नाही. का गावंढळ ठरून बशीमध्ये चहा ओतून प्यायचा, पत्ता लागत नाही हो. बरं, कपबशा गोळा करण्याकरता मालकीणबाई बाहेरच्या खोलीमध्ये येतात, पहिला कप संपलेला, दुसरा संपलेला, तिसरा आपला अर्धवट भरलेला, अर्धवट रिकामा. त्यांनी सांगायचं हो दे सावकाश, आपण नाही झालंच. हा प्रॉब्लेम. आणखीन एक डिफिकल्टी आहे, एखादा मित्र चल तुला मी लिफ्ट देतो असं म्हणतो, त्यावेळेला त्याच्या गाडीचा दरवाजा कसा लावला म्हणजे करेक्ट लागेल, कारण बहुतेक मित्रांच्या गाडीची अवस्था पाहिली तर हॉर्न वगळला तर सगळे पार्ट वाजतात. आता हा दरवाजा आपण जोरात आपटून घेतला, निखळून पडला तर मग आपण तो हळूच लावून घेतो, तो नीट लागत नाही. मग मित्र एकदा आपल्याकडे अशा नजरेने पाहतो, आडवा पडतो, त्याचं कोपर कुठेतरी इथे लागतं आपल्याला असं, आणि तो दार जोरात लावून घेतो. या उलट जोरात लावल्याशिवाय लागणार नाही या भीतीने आपण मोठ्यांदा आपटतो, त्याचा आवाज होतो. मित्र काही बोलत नाही, पण त्याची बायको जर बरोबर असेल तर ती नुसतं एवढंच करते, पण तो हुंकार इतका जबरदस्त असतो की असं वाटतं की लिफ्ट नको, ह्याच गाडीखाली जीव द्यावा. अरे पण अशा गाडीखाली जीव जाईल ह्याची गॅरंटी नाही हो. आणखीन एक प्रॉब्लेम, संध्याकाळी आपण बायकोबरोबर फिरायला जातो, म्हणजे भाजीची पिशवी हातात घेण्याकरता, कारण ही पिशवी आपल्याकडे जरा 2 मिनिटं धरा हो ह्या कराराने येते, ती फिरणं संपेपर्यंत आपल्याकडे असते. आणि आपण आपल्या विचारामध्ये असतो की बोलते संध्याकाळी एक स्टेटमेंट राहिलाय, उद्या तो टायपिस्ट दांडी मारेल का, वेळेवर येईल, हे सगळं चालू असून बायको पटकन एक प्रश्न विचारते, अहो आत्ता शेजारून एक मुलगी गेली तुम्ही पाहिलीत का? आपण जर म्हटलं की नाही बाबा माझं लक्ष नव्हतं, कुठे बघत असतात कुणास ठाऊक. आणि आपण जर म्हटलं हो पाहिली, तुम्ही काय सोडताय? ह्या प्रश्नावर बायकांना काय उत्तर हवं असतं हे खरंच मला समजलेलं नाही.
बारके बारके प्रॉब्लेम्स, काय छळ चालतो नवऱ्यांचा. घरातून बाहेर पडता नाहीच, आपण आपल्या गडबडीत असतो. कुलूप शोध, किल्ली शोध, आणि बायको लगेच दिसतीये. पावडर दिसतीये का? आपण जर मुद्दाम सांगितलं हो थोडी दिसतीये, एवढी लावलीच नाहीये, मग विचारायचं कशाला? पण आत्ता मी सबनीसांच्या घराची बेल वाजवली, ती नुसतीच घरामध्ये वाजली असं नव्हे, तर बाहेर मला ऐकू आली. आणि त्या बेलचा आवाज इतका सुमधूर होता की त्या आवाजावरनं कळलं की ह्या बेलला पाहुण्यांची ॲलर्जी नाही आहे. दार उघडलं गेलं, सबनीसांनी मनापासून स्वागत केलं. हातपाय धुण्याकरता आम्ही बाथरूममध्ये गेलो. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर सबनीस टॉवेल घेऊन दाराशी उभे. आपल्या घरी पाहुणा आल्यावर आपण असेच उभे राहतो, पण माझ्यासाठी कुणी असं उभं राहिलं की मला भयंकर संकोच वाटतो. मी तो टॉवेल घेतल्यासारखं केलं, हात जेमतेम पुसल्यासारखे केले आणि टॉवेल लगेच परत केला. अशा वेळेला एवढंच करायचं असतं. नाही हो, आमचे काही काही मित्र टॉवेल आयुष्यात पहिल्यांदा बघितलाय असं करतात. हो, हात पुसतात, पाय पुसतात, हे असं करतात. नंतर तो टॉवेल स्पेशल वॉशला द्यावा लागतो. मी टॉवेल परत केला तोपर्यंत मिसेस सबनीस शेजारी येऊन उभ्या राहिल्या. सबनीसांनी सांगितलं, ही आमची बायको रेखा. मी पटकन नमस्कार केला. मला उलट नमस्कार करताना वहिनींची इतकी धावपळ झाली की दोन हाताच्या मध्ये खांद्यावरचा पदर अडकला. त्याचा पदरासकट नमस्कार केला, मी बाहेरच्या खोलीमध्ये आलो. खोली सुबक होती, रंगसंगती आकर्षक होती. पडद्याचा चॉईस एका रसिक माणसाच्या अभिजात संस्कृतीला साधेल अशा तऱ्हेचा होता. सगळीकडे मी नुसता पाहत राहिलो होतो आणि स्वभावामुळे जागा प्रशस्त वाटत होती. समोर सबनीसांचा आणि बायकोचा लग्नानंतर काढतात तसा फोटो घरोघरी असतो, आणि त्या फोटोचं तंत्र ठरलेलं असतं. त्याची मान तिरकी, तिची मान तिरकी. बायको आरामात खुर्चीवर बसली, नवरा इकडे किंवा इकडे असा. फोटोग्राफरने हसा म्हणायचा, पण इतकं नाही, जरा कमी. अशा तंत्रासकट एक फोटो काढलेला असतो. पण इथे मी या दोघांच्याकडे पाहिल्यानंतर वाटलं की मूळचीच ही मंडळी इतकी दोघंजणी मी देखणी आहेत की फोटोग्राफरला फोटोग्राफीतलं कौशल्य वापरायची गरज भासली नसेल. मराठीत आपण पटकन असं म्हणतो, अरे बाबा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. आता आपण सौजन्याने हा शब्द सगळ्यांच्या बाबतीत वापरतो. पुष्कळांच्या बाबतीमध्ये जोडा एवढाच शब्द खरा. पण एक गोष्ट मला खटकली, फोटोमध्ये मी आत्ता पाहिलं तर वहिनी दोन्ही खांद्यावरनं त्यांच्या लांबलचक वेण्या, बाई जर उभी राहिली तर वेण्या गुडघ्यापर्यंत लोंबतील इतक्या लांबलचक वेण्या फोटोमध्ये अशा रुबाबात घेऊन बसलेल्या होत्या. आणि मगाशी मी पाहिलं तर त्यांचा बॉप केलेला असावा असं मला वाटलं. बघण्यात काही चूक झाली का? असं होणार नाही अर्थात. पण आत्तापर्यंतच्या सगळ्या अभिरुचीला एवढी एकच गोष्ट खटकण्यासारखी मला दिसली की यावेळीने सौंदर्य तर आहेच, पण फॅशनच्या आहारी जाऊन निसर्गाने दिलेल्या ह्या दैवी शक्तीला अशी कात्री का लावावी. हे विचार चालू असताना सबनीस चहाचे कप घेऊन बाहेर आले. ते चहा सेंटर टेबलवर ठेवला, आमच्या गप्पा सुरू झाल्या. ह्या माणसाने मध्ये मला चहाची आठवण केली नाही, यावरूनच कल्पना आली की बहुतेक इथपासून आपल्या आवडीनिवडी जुळणार. आम्ही तो कोंबट चहा तसाच पेलो. त्याला एक निराळी चव होती. अर्थात हे शब्द आपण फार सरावाने किंवा फार कधी कधी चिपलीही वापरतो की चव होती, अमुक होतं, तमुक होतं. अरे चव काय पदार्थाची असते का? तुम्ही ज्या भावनेने तो पदार्थ तुम्हाला ऑफर केला जातो त्या भावनेची पहिली चव असते. वस्तू नाम मात्रच असते पुष्कळदा. चहा संपल्यानंतर सबनीस म्हणले, चला की जरा स्वयंपाकघरात, बाईसाहेबांना जरा स्वयंपाकात मदत टाकूया. त्यांचा मदत टाकूया हा शब्द मला आवडला. म्हटलं, पण अहो जेवणाची काही घाई नाही आहे. एक प्रोग्राम आहे म्हणून मला घाई आहे. कुठे जायचं आहे का? मला एकट्याला नाही, आपल्याला दोघांना जायचं आहे. म्हणजे तिघांनाही. कुठे? पिक्चरची तिकीटं काढली आहेत, खूप दिवसांनी मनासारखा चित्रपट बघायला मिळणार आहे. असं कुठला आहे? लॉरेल हार्डीचा. सबनीस, यू आर सिम्पली ग्रेट. लॉरेल हार्डीचा सिनेमा आपण ह्या वयामध्ये? ओ मिस्टर काळे, यू आर सॅडली मिस्टेकन. लॉरेल हार्डीचा सिनेमा हा वया करता नाही, हा वृत्ती करताय. या दोघांनी जे दिलंय ना सगळ्या सुजाण वर्गाला, त्याची खरंच तुलना कशाशी होऊ शकत नाही. अरे माणसाने संसारात निष्कपटी हसावं कसं हे या दोघांनी शिकवलं. त्यांचे फोटो दाखवतो. या देवादिकांचे फोटो मी घरात ठेवले नाहीत, पण ह्यांचे ठेवलेत. मी स्वयंपाकघरात गेलो, डायनिंग टेबलच्या वर लॉरेल हार्डीचा फोटो, एका बाजूला लता मंगेशकरचा फोटो. म्हटलं दिस इज ग्रेट. म्हटलं अरे दिस इज ग्रेट म्हणजे ह्या दोघांनी माणसाने संसारात हसावं कसं शिकवलं, आणि ह्या बाईने माणसाने संसारात सूर कसा लावावा हे शिकवलं.
अरे ज्या हसण्याला आणि ज्या सुराला कोणतंही राजकारण कधीही विटाळू शकणार नाही अशा दोन पवित्र गोष्टी या तिघांनी सगळ्या समाजाला दिल्यात. आता खरं म्हणजे हे फोटो बैठकीच्या खोलीत लावायला हवेत, पण माझा पुष्कळ सावेळ स्वयंपाकघरात जातो म्हणून ते फोटो मी इथे ठेवलेत. आणि नंतर बायकोला मदत टाकूया म्हणजे किती हो, ऑय ह्यांनी चटणी वाटायला घेतली. चटणी वाटण्यात एवढी कुशलता होती की एकदाही पाट्यावरनं वरवंटा तिकडे किंवा इकडे पडला नाही. किंवा खोबरं खाली सांडलंय मग कुणाचं लक्ष नाही असं बघून ते पुन्हा पाट्यावर फेकायचं. सुरेख चटणी वाटून चटणीचा गोळा करून त्याने सटामध्ये ठेवून दिली आणि चटणी वाटण्यापेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट केली ती म्हणजे पाटा वरवंटा धुवून ठेवला. नंतर पुऱ्यांकरता कणकीच्या लाट्या मी वहिनींकडे पाहत राहिलो. म्हणजे बहुतेक बायकांना पाहुणे यायचे असले म्हणजे स्वयंपाकात नवऱ्याची मदत लागते, पाहुण्याच्या देखत नाही. तो एक गुपचूप दोन कामं स्वयंपाकघरात करून काही केलं नाही असं दाखवत बाहेर गेलो. आणि इथे वहिनी काही बोलत कसं नाहीत म्हणून माझी त्यांच्याकडे नजर गेली आणि मग मात्र सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. अर्थात मला हे उत्तर नको होतं. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर निवडायचा चॉईस नसतो, असेल ते उत्तर स्वीकारावं लागतं. पण तुमची आणि माझी धडपड उत्तरं मिळवण्याकरता आहे का? अहो प्रश्न आहेत तिथे काही ना काहीतरी उत्तरं आहेत, आपल्याला उत्तराबरोबर समाधान पाहिजे असतं. उत्तर मायनस समाधान म्हणजे विधानसभेतली प्रश्नोत्तर. वहिनींकडे माझी नजर गेली आणि मलाच काय पण कुणालाही जे उत्तर ॲक्सेप्ट करायला आवडणार नाही अशी घटना लक्षामध्ये आली. ती म्हणजे त्या बाईला डाव्या हाताचा पंजा नव्हता, तो हात मनगटापाशी तुटलेला होता. त्या हातामध्ये बांगड्या नव्हत्या म्हणून तो बुंडा हात आणखीन चमत्कारिक दिसत होता. त्या हाताकडे बघायचं नाही असं वारंवार मी स्वतःला बजावत होतो, पण चुकार वासराप्रमाणे नजर सतत त्याच हाताचा वेध घेत होती. तिच्या हाताकडे मी असं वारंवार बघत असताना सबनीस माझ्याकडे बघतायत की काय हे देखील मी एकीकडे पाहून घेत होतो. आणि मग मात्र सगळ्या उत्तरांचं मला नव्या स्वरूपात आकलन झालं, स्वरूप कळून आलं. मगाशी मला नमस्कार करताना दोन हातांच्या मध्ये पदर चुकून आला असं मला वाटलं, तो चुकून नव्हता आला. माझा पुष्कळसा वेळ स्वयंपाकघरात जातो म्हटल्यानंतर मी विचारात पडलो होतो ते का हेही मला आत्ता समजलं. पानावर बसलो ते जेवण तयार होतं म्हणून भूक नव्हतीच, चव तर गेलीच होती. जेवणं संपून बाहेर आलो, तयारी करून खाली उतरलो. सबनीसांनी बायकोकरता गजरा घेतला. मी पाहत राहिलो की ते काय काय पुढे करतात ते बघायचं. त्यांच्यापुढे काही प्रॉब्लेम्सच नव्हते. वहिनी पाठमोऱ्या उभ्या राहिल्या, त्यांनी पटकन एक बोपिन घेतली, केसामध्ये गजरा अडकवून दिला. आम्ही सिनेमाला आलो, इंटरवल लवकरच झाली, दोन तीन साईड रील्स ॲडव्हर्टाईजमेंट्स हे संपल्यानंतर बाहेर आलो. सबनीसांनी आईस्क्रीम घेतलं, पुन्हा मी विचारात पडलो. पण काय नाही, त्यांनी बायकोकरता तिचा कप घेऊन त्या समोर उभे राहिले. आराम के साथ गप्पा गोष्टी करत वहिनी आईस्क्रीम खात होत्या. फॉयरमधली माणसं बघत होती, त्यांना पर्वा नव्हती. आईस्क्रीम संपल्याबरोबर त्या म्हणल्या, मी पुढे होते, मुख्य सिनेमा सुरू व्हायला अवकाश आहे, तुम्ही आईस्क्रीम खाऊन या. बाकावर बसलो आणि इतका वेळ मनावर असा एक संयम ठेवलेला की आपण काही जास्त खोलामध्ये जायचं नाही, विचारायचं नाही, पण मला राहावेच ना. समीस एक विचारू का हो? येस. वहिनींच्या हाताची ट्रॅजेडी लग्नानंतरची का लग्ना अगोदरची? हा प्रश्न तुम्ही विचारणार ह्याची मला कल्पना होती. आय एम सॉरी इफ यू आर हर्ट. शब्द गेले, समनीसांकडे नजर गेली, म्हणजे डोळे असे भरून आले होते. पटकन मी हात धरला, म्हणजे समनीस आय एम सॉरी, मला काही विचारण्याचा अधिकार नाही आहे, अल्प ओळखीमध्ये विसरून जा जे काय विचारलं ते. नाही नाही काळेसाहेब, तुम्हालाच सगळं सांगणार आहे. त्याचं कारण एकच, अनेकांनी मला ह्या तऱ्हेचे प्रश्न विचारले, पण लॉरेल हार्डिनचं हसवणं आणि लताचा सूर इतका निष्कपटी प्रश्न फक्त तुम्हीच विचारलात. बाकीच्यांच्या चौकशीमध्ये काहीतरी असा अर्थ लपलेला असायचा. मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, ह्याचं कारण फार निराळ आहे. खूप दिवस मी ही वाफ कोंडून धरलेली आहे, आता मॅड होऊन जर काही बोललो नाही तर ट्रॅजेडी लग्नाच्या अगोदरचीच. लव्ह मॅरेज? नाही, प्रपोज मॅरेज. तुम्ही वहिनींना पाहिल्याबरोबर पसंत केलीत? नाही हो, फार मोठा इतिहास आहे. मी तिला बघून आलो, नाकारण्यासारखं तर काही नव्हतंच. घरामध्ये लग्नाचा जल्लोष, मित्रमंडळी जमली आहेत, नातेवाईक आहेत, आनंदाला उधाण आलेलं. आणि कुठून कशी वार्ता लागली मला काही सांगता येत नाही, काहीतरी गडबड आहे एवढं लक्षामध्ये आलं. मी रेखाच्या वडिलांसमोर जाऊन उभा राहिलो. मी अचानक गेलो, त्या म्हाताऱ्याने काय ते ओळखलं, तो पायावर माझ्या कोसळलाच.
मी त्यांना वरच्यावरती उचललं. म्हटलं तुमच्यापेक्षा मी लहान आहे, मला नमस्कार करू नका. काय प्रकार आहे? लग्न मोडलं आहे असं समजूया. तिथपर्यंत मी आलोच नाही आहे, मला फक्त काय घडलं एवढं तुम्ही सांगाल का? मनावर चिकार ताण आलेला, चिडून गेलेलो, पण त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यानंतर त्याच्या अगोदर मीच विरघळलो. त्यांनी काही नाही, लहान मुलांचे उपद्व्याप नडले, दुसरं काही नाही, व्याधी नाही, बाकी काय घडलं मला सांगा. शांत व्हा तुम्ही. रेखा आणि सुरेखा या जुळ्या बहिणी, मावशींचा आहे मुलींच्यावर अतिशय जीव. रेखाला न दाखवता मी पहिल्यांदा सुरेखाला तुम्हाला दाखवली. फसवण्याचा उद्देश नव्हता. का असं केलं हे फक्त बापच एखादा सांगू शकेल, किंवा तुम्ही बाप झाल्यानंतर तुम्हाला समजेल. अर्थात ह्याचा अर्थ कुणाला फसवावं असं नाही. काय घडलं एवढं होतं सांगतो, मोह आवरला नाही आणि तुम्हाला मी ह्या मुलीच्या ऐवजी ती मुलगी दाखवली. रेखाला घेऊन जा असं मी मावशीला सांगितलं. मुलगी तेव्हा 7 का 8 वर्षाची होती आणि त्या शाळेतल्या मुलांचे उपद्व्याप नडले. मुलींनी मुलांच्या खोड्या काढायच्या, मुलांनी मुलींच्या. मुली प्रतिकार कसा काय करणार? मग मुलं वर्गाकडे धावत यायला लागली की मुलींनी मुद्दाम दरवाजे बंद करायचे. प्रार्थना झाल्याशिवाय मुलं वर्गात आली की छड्या बसायच्या. एके दिवशी मुलांनी ठरवलं की आपण सूड घ्यायचा म्हणून. मुली वर्गाकडे धावत निघाल्या. मुलांनी फटाफट दरवाजे बंद करून घ्यायला सुरुवात केली. मुली दरवाजापाशी जेमतेम पोचल्या असतील नसतील, दारं धडाधड बंद व्हायला लागली. त्या झटापटीमध्ये रेखाचा हात दरवाजामध्ये सापडला. ती पोरगी विवळती आहे, ओरडती आहे, पण आतून मुलांचा जल्लोष, तिचं ओरडणं कुठला ऐकू झाला. बाहेरून दरवाजा ढकलणाऱ्या मुलांची संख्या जेव्हा वाढली तेव्हा दार उघडलं गेलं, पण तोपर्यंत काही उपयोग नाही. हात साफ पिचला होता. तिला मुंबईला आणलं. नाना तऱ्हेचे उपचार, तुमचं ॲलोपॅथी गेलं, होमिओपॅथी गेली, सगळे प्रकार झाले, दंडे दोरे ताईत मंत्र सबकुछ, काही उपयोग झाला नाही. आणि शेवटी तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली. ऑर्थोपेडिक सर्जन दे हाताचं ऑपरेशन केलं आणि त्या दिवसापासून ह्या मुलीला फक्त आम्ही तळ हाताच्या फोडासारखी जपली. दुःखाचं वारं शिवून दिलं नाही, पण शेवटी लग्न म्हटलं म्हणजे व्यवहार आहे आणि व्यवहार म्हटलं म्हणजे दुःख आलंच. तरी आपण समजूया, लग्न मोडलंय. ज्या मुलीला मी तुम्हाला दाखवली होती तिच्याशी लग्न करा. मी फक्त त्यांचे हात हातामध्ये धरले आणि एवढंच सांगितलं, मी रेखाला पत्करली. आणि त्या दिवसापासून आमच्या घरामध्ये या सहकार तत्वावरती संसार सुरू झाला. लोक असं म्हणतात की मी फार रसिक आहे, मला अभिरुची आहे चांगली, मी कलासक्त आहे. काय असेल ते असेल, जे आहे ते आहे, आय डोंट डिनाय. माझी बायकोकडून फार मोठी अपेक्षा होती अशातला भाग नाही. एक इच्छा मात्र जरूर होती, बायकोचे केस चांगले लांबसडक असावेत. होय सवनीस, तेही विचारणार होतो. जाऊ दे, विचारू नका. प्रमोशन मिळालं आहे, भ्रमंती आली, आता वेण्याघराला सवड होत नाही, दॅट्स ऑल. मुख्य सिनेमा सुरू व्हायची बेल झाली, हातातलं आईस्क्रीम पातळ झालेलं, एकही थेंब न खाता आम्ही कप झाडीमध्ये भिरकावून दिले. वरती बाल्कनीत जेव्हा मी जिना चढून जायला लागलो, सबनीसांच्या डोळ्यातनं घळाघळा तेव्हा पाणी ओघळत होतं. मला इतकं शर्मिंद्यासारखं झालं की ह्या माणसाला मी का सगळा इतिहास आठवायला लावला? हा ह्याच्या मित्रांना भेटण्याकरता आला आहे, याला दुखवण्याचा मला काय अधिकार होता? आम्ही खुर्चीमध्ये जाऊन बसलो. अरे, लॉरेल हार्डीचं पहिलं दर्शन पडद्यावर झाल्यानंतर हे दोघंजण असे इलेक्ट्रिफाय झाल्यासारखे टाणकण उडालेच खुर्चीतनं. हसतायत, त्यांचा हसण्याचा आवाज थिएटरचं छत भेदून पलीकडे जातोय. वाटून गेलं की लॉरेल हार्डी पडद्यावर काम न करता रंगमंचावर काम करत असते, तर रंगमंच सोडून ह्या मित्रांच्या शेजारी येऊन बसले असते. आणि मला मात्र संपूर्ण सिनेमा संपेपर्यंत त्या पडद्यावरती वहिनींचे बॉब न केलेले केस आणि बांगड्या नसलेला हात, या दोनच गोष्टी दिसत होत्या. घरी आलो, कपडे बदलण्याकरता वहिनी आतल्या बाजूला गेलेल्या, मी गॅलरीमध्ये उभा. चांदण्यांचा वर्षाव अंगावरती होतोय. मुंबईमध्ये कधी नवत पडलेली सुरेख हवा आणि शेजारी सबनीस उभे. पटकन वाटून गेलं, हे चांदणं आणि हे आकाश ह्यापेक्षा हा माणूस मोठा आहे. त्यांचा हात धरला, सबनीस यू आर ए ग्रेट मॅन. ते नुसते हसले, अ पण ते हसणं किती भयान होतं. त्याऐवजी एखादा हुंका दिला असता तर मला पटलं असतं. तुम्ही हसताय सबनीस, दुसरं काय म्हणू. एका फार छोट्या आणि कोत्या मनाच्या माणसाला तुम्ही आकाशापेक्षा मोठं ठरवताय, मग मी हसू नको तर काय करू? पुन्हा त्यांचा आवाज भरून आला, डोळे भरून आले. म्हटलं, सबनीस खरंच आय एम व्हेरी सॉरी, तुम्हाला हा इतिहास विचारण्याचा मला अधिकार, प्लीज काळे तसं म्हणू नका. मगाशी तुम्हाला मी कारण सांगितलं आहे का बोललो ते, पण तरी भीती वाटते हो, नाही अजून सगळं बोलू शकत. एवढ्या करताच की दुःखावरती उभं राहिलेलं दुःख कुठलं आणि मनाच्या कोतेपणावरती उभं राहिलेलं कुठलं हे जोपर्यंत ठरवता येत नाही तोपर्यंत सगळी दुःख बोलताच येत नाहीत. आणि एवढ्या करता शेवटी आपल्याला आपलं मन मारावं लागतं. आपलं मन आपणच मारायचं असतं, कारण आपल्या विरुद्ध तक्रार घेऊन ते कुठेही जात नाही. राहत नाही म्हणून सांगतो, संध्याकाळपासून माझं काय इमेज तुमच्यासमोर निर्माण झालं आहे, नाऊ आय एम जस्ट नॉट बॉदर्ड. मला ते सहन होत नाही. कुठे बोलू नका फॉर गॉड सेक,
पण रेखाच्या या ट्रॅजेडीला कळत न कळत मी जबाबदार आहे, विल यू बिलीव इट? सबनीस, होय. दरवाजा ढकलणाऱ्या मुलांच्या मध्ये माझाच पुढाकार होता. शाळेच्या गावापासून नावापासून गावाच्या नावापर्यंत सगळे तपशील हा 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 म्हणत जुळत आले. पण एकच सांगतो, लहान मुलांच्या मनात फक्त स्पर्धा असते, कपट नसतं. पण त्या स्पर्धेमधून एक माणूस आयुष्यातलं उठणार आहे हे त्या वयाला कुठे कळत होतं? जेव्हा समजलं तेव्हा लक्षात आलं की हिच्या डाव्या हाताची भूमिका आता मला करायची. हातून नकळत जी काही चूक घडलेली आहे ती चूक सुधारण्याची नियतीने संधी दिलेली आहे आणि म्हणून मी तिला ॲक्सेप्ट केलं. नाऊ विल यू कॉल मी ए ग्रेट मॅन? सबनीस, इवन देन यू आर ए ग्रेट मॅन. एखादा मनुष्य बोलल्यावरनं पळून गेला असता तुम्ही कसे काय सामोरे गेलात? एकच कारण आहे, ज्या माणसाचं दिल कुठेतरी जिवंत आहे त्याला हातून घडलेल्या प्रत्येक चुकीकरता शासन पाहिजे असतं, नाहीतर वेड्यासारखी अवस्था होते. विचार केला, ह्या बाईबरोबर मला 7 पावलं चालायची. प्रत्येक पावलामध्ये दुःखाच्या राशी असतील किंवा सुखाचे पर्वत असतील, आय हॅव टू ॲक्सेप्ट इट. आणि काळे खरंच सांगतो, आपण विचार करत नाही बारीक बारीक गोष्टींचा, पण आयुष्यातला प्रत्येक क्षण आईस्क्रीमच्या कपासारखा असतो. आपण ज्या क्षणी आईस्क्रीम विकत घेतो तोच क्षण त्या आईस्क्रीम खाण्याचा असतो, नाहीतर कप भिरकावून द्यावे लागतात. म्हणून म्हटलं की लॉरेल हडीसारखं निष्पाप हसणं हसायला प्रत्येक माणसाला आवडेल, पण संसारात शक्य नाही होते. अरे त्या दोघांची लग्न झाली असती तर त्यांनाही कळलं असतं की संसारामध्ये हे असं नाही हसता येत. लॉरेल हडींची लग्न हा विचार त्या क्षणी एवढा विनोदी वाटावा मला, मी हसत सुटलो. सबनीसांच्या डोळ्यातनं अजून पाणी ओघळत होतं. वहिनी पटकन बाहेर आल्या. माणूस किती वरवरचा विचार करतो. त्यांनी विचारलं, आत्ताच्या सिनेमातलं काहीतरी आठवलं म्हणून हसताय ना? मी हो म्हटलं. पण मला खरोखरच एखाद्या हसण्यामागे किंवा एखाद्या अश्रूमागे केवढा प्रचंड इतिहास असतो हे कधी कुणाला कळेल का? ते हसणं, ते रडणं, ते काय त्या वेळचं असतं का? ती फक्त वेळ असते, बाकी सगळं आपलं जुनं 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 असतं. आणि मग विचार केला की हा प्रश्न वहिनीने सबनीसांना विचारला असता तर या माणसाने डोळ्यातलं पाणी कसं काय पुसलं असतं आणि कधी पुसलं असतं? नजर वळली माझी तिकडे, गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम सोडून गालावरनं ओघळणारं पाणी खाली न पडता पुन्हा डोळ्यात कधी गेलं मला समजलं. आणि मग चक्रावून गेलो. समोरचं आकाश, चांदण्यांचा वर्षाव, सबनीसांसारखा माणूस, समोर लॉरेल हार्डी, लता मंगेशकर, त्याच्यासमोर वहिनींच्या बॉब न केलेल्या केसांचा फोटो, हे सगळं पाहिल्यानंतर वाटून गेलं ह्या दोघांनी लॉरेल हार्डीवर नुसतं प्रेम केलं नाही, यांनी लॉरेल हार्डी आपल्या रक्तामध्ये भिंगून घेतलाय आणि संसारातला सूर लतासारखा पकडलाय.